सुमित्राचा विवाह राजा दशरथ यांच्याबरोबर का झाला? कोण होती सुमित्रा? तुम्ही राजा दशरथ यांच्या विवाहाबद्दल खूप कहाण्या ऐकल्या असतील, पण आज जी कथा तुम्ही ऐकणार आहे ही कथा खूप वेगळी आहे. तुम्ही ऐकलंच असेल की कैकेयी आणि माता कौशल्या यांचा विवाह राजा दशरथ यांच्याबरोबर झाला होता, पण आज जी कथा तुम्ही ऐकणार आहे ती कथा माता सुमित्राच्या विवाहाची आहे. माता सुमित्रा कोणाची मुलगी होती? त्यांचा विवाह राजा दशरथ यांच्याबरोबर कसा झाला? सुमित्राच्या विवाहानंतर अयोध्या नगरीमध्ये काय घडले? माता कौशल्याच्या वडिलांचे नाव सुकौशल, जे कौशलपूरचे राजा होते, आणि त्यांच्या मुलीचे नाव होते कौशल्या. तसेच कैकेयीच्या वडिलांचे नाव होते अश्वपती. राजा अश्वपतीने सुद्धा कैकेयीचा विवाह राजा दशरथ यांच्याबरोबर केला आणि बरोबर एका दासीला सुद्धा पाठवले, जिचं नाव होतं मंथरा. त्यानंतर राजा दशरथ सुखाने अयोध्येमध्ये राहत होते. सिंगल राज्याचे राजा सुमित्र यांची खूप रूपवान मुलगी होती, तिचे नाव सुमित्रा होते. मुलीला पाहून राजा मनातल्या मनात विचार करू लागले की त्यांच्या मुलीसाठी योग्य वर कुठे आणि केव्हा मिळेल. चक्रवर्ती राजा दशरथला सगळे ओळखत होते. त्यांचं नाव ऐकून राक्षस आणि गंधर्व थरथर कापत असत. तेव्हा लवकरच राजाने एका ब्राह्मणाला बोलवून अयोध्येला जाऊन राजा दशरथ यांना बोलवून आणायला सांगितले. राजाची आज्ञा घेऊन ब्राह्मण प्रसन्नतेने निघाला आणि लवकरच अयोध्येला जाऊन पोहोचला. ब्राह्मणाला पाहून राजा दशरथने त्याला प्रणाम केला. आशीर्वाद देताना ब्राह्मण म्हणाला, मी सिंहल देशाचा राजपुरोहित आहे, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी इथे आलो आहे. राजकुमारी सुमित्रा खूप सुंदर आहे. तिच्या रूप सौंदर्यामुळे सिंघल नगरी अलौकिक झाली आहे. राजकुमारीला शोभेल असा वर या देशात कुठेही नाही. त्यामुळे खूप प्रसन्नतेने राजाला सुमित्राचा विवाह तुमच्याबरोबर करून द्यायचा आहे. कन्येविषयी ऐकून राजा दशरथ यांनी सुमित्राचा पती बनण्याची इच्छा सांगितली. हे कौशल्या आणि कैकेयीला सुद्धा समजले. शिकार करण्याच्या बहाण्याने राजा दशरथ निघाले. अनेक प्रकारच्या वाद्यांचा आवाज करत राजा दशरथ सिंघल नगरात पोहोचले. राजा दशरथ यांच्या येण्याची बातमी ऐकताच सिंघल नरेशने त्यांची पूजा केली. राजा दशरथ यांचे रूप पाहून लोक म्हणू लागले, सुमित्रासारख्या भाग्यशाली कन्येला तिच्या योग्य वर मिळाला आहे. त्यानंतर राजा दशरथ आणि सुमित्रा यांचा विवाह झाला. राजा दशरथ यांची विवाह करण्याची इच्छा ही होती की राजा दशरथ यांना मुलगा नव्हता, पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी सुमित्राबरोबर विवाह केला. त्यानंतर राजा दशरथ यांनी खूप वर्षांपर्यंत अयोध्येचे राज्य चालवले. मुलगा नसल्यामुळे राजा खूप दुःखी असे. एकदा अयोध्या नगरीमध्ये दुष्काळ पडला, पण दशरथ राजाला या गोष्टीची कल्पनाही नव्हती. तेव्हा तिथे नारद मुनी आले. राजाने त्यांचे स्वागत केले. नारद मुनींची पूजा करून राजा दशरथ सिंहासनावर बसले. नारद मुनी म्हणाले, हे राजन, तुमच्या राज्यामध्ये दुष्काळामुळे सगळी जनता त्रास भोगत आहे, पण तुम्ही मजेमध्ये वेळ घालवत आहे, प्रजा दुःखी आहे. राजा दशरथ म्हणाले, मी तर कोणालाही कारण नसताना दंड दिलेला नाही, मग कोणत्या कारणामुळे आणि कशासाठी माझी निंदा केली जात आहे? आपण सगळे आपल्या कर्मफळानुसार दुःख भोगत आहे, यामध्ये माझा कोणताही दोष नाही. प्रजा मला तसं दोष देत आहे, माझी काहीही चूक नाही. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे राजन, शनीची दृष्टी रोहिणी नक्षत्रावर पडली आहे, त्यामुळे राज्यात दुष्काळ पडला आहे आणि प्रजा दुःखी आहे. असं बोलून नारद मुनी निघून गेले. राजा दशरथ महालाच्या छतावर राज्याचे निरीक्षण करण्यासाठी गेले. तेव्हा पाहिले की नदी सरोवर सगळे पाण्याच्या अभावामुळे सुकले होते. त्यानंतर राजा एके दिवशी झाडाखाली बसला होता. त्या झाडावर दोन पक्षी बसले होते. पक्षीण पक्षाला म्हणाली, या वनामध्ये आपण खूप काळापासून राहत आहे, रोज उपवास करून आणखी किती दिवस दुःख सहन करणार आहे. सूर्यवंशी राज्यामध्ये मी कधीही दुःखाचा अनुभव घेतला नव्हता. 14 वर्ष अन्न पाण्या वाचून घालवले, दुष्काळामुळे झाडांना फळं नाहीत,
नदी सरोवरामध्ये पाणी नाही, राजा प्रजेचे पालन पोषण करत नाही, रात्रंदिवस मजेमध्ये दिवस घालवत आहे, असा त्रास सहन करून किती दिवस राहायचं? त्यामुळे आपण दुसरीकडे जाऊ. पक्षी म्हणाला, माझं बोलणं आई, मी तुझ्या सांगण्यावरून या वनाचा त्याग करू. किती दिवसांपासून आपण या वनामध्ये राहत आहे, इथे आपल्या 50 पिढ्या राहिल्या आहेत. हे दुःख आपले नाही तर सगळेच दुःखी आहेत. या दुःखामुळे राजाचे मन सुद्धा दुःखी आहे. इथेच आपला जन्म झाला आहे, इथेच आपला मृत्यू होणार. तुझं ऐकून मी हे वन सोडून जाणार नाही. पक्षी म्हणाली, हे स्वामी, माझं बोलणं ऐका. पातकाच्या राज्यामध्ये राहिल्यामुळे आयुष्य नष्ट होते, पाण्यावाचून श्वास थांबेल, प्राण व्याकुळ होतील. चला सागर किनारी जाऊ. दोघं अशा प्रकारे बोलत होते तेव्हा झाडाखाली बसलेले राजा दशरथ ते ऐकत होते. राजा दशरथ विचार करू लागले की नारदमुनी बोललेलं प्रत्यक्ष समोर येत आहे. पक्षी माझी निंदा करत आहेत. माझ्या लक्षात आले आहे की इंद्र खूप चतुर आहे. ते म्हणतात काही वेगळं आणि करतात काही वेगळंच. माझ्या वडिलांनी इंद्राला अयोध्येमध्ये आणून सेवेचे नियोजन केले होते. जर मी आज इंद्राला माझ्या घरी नाही आणले तर माझं नाव दशरथ नाही. राजा दशरथचे मन खूप दुःखी झाले होते. सकाळ झाल्यानंतर राजाने दोन्ही पक्ष्यांना पाहिले तेव्हा पक्षी म्हणाला, पक्षीनी माझं बोलणं ऐक. तू पक्षी नसून राजाची निंदा केली आहे. ते सगळं राजा दशरथने त्याच्या कानांनी ऐकलं आहे, त्यामुळे राजा बाण मारून आपले प्राण हरण करेल. असं बोलून पक्षी आपल्या चोचीमध्ये अंडे घेऊन आकाशात उडून गेला. पक्षी निघून जात होता तेव्हा राजाने हात उचलून त्याला आश्वासन दिले. राजा दशरथ म्हणाले, हे पक्षी, तू भिऊन जाऊ नको, तुझ्या राहण्याच्या ठिकाणी येऊन बस. हे पक्षीनी, तुझा काहीही दोष नाही. तुझ्या बोलण्यामुळेच आता मला ज्ञान आले आहे. या वनामध्ये जेवढे आंबे आहेत सगळे आजपासून पक्ष्यांना देत आहे. पक्ष्यांना एवढं बोलून राजा दशरथ इंद्राच्या नगरामध्ये गेले. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.